शिंदे गटाने बंड पुकारल्याची चाहूल लागताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही ऐतिहासिक निर्णय घेतले. उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला विषय मार्गी लावला. परंतु गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी केवळ एका बैठकीत निर्णय घेतल्याने अनेक जण चकित झाले. खरंच एवढ्या मोठ्या शहराचं नामांतर एका बैठकीत करण्या इतपत सोपी प्रक्रिया आहे का, ही जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी रूपल आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज. औरंगाबादचं नामांतर आता संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. परंतु भारतात मोठमोठ्या शहरांची अचानक नावं बदलणं हे काय आजचं नाही. अगदी मुघल काळापासून शहराची नावे कित्येकदा बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या नामांतराचा परिणाम हा त्या शहरातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर होत असतो. यामुळे ही नामांतराची प्रक्रिया म्हणावी एवढी सोपी नसते असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. प्रशासकीय कामातील प्रत्येक एका कागदपत्रावर हे नाव बदलत जाते आणि ही गोष्ट सोपी नाही. कोणत्याही शहराचं नाव बदलण्यासाठी त्याचा आधी राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय होणं आवश्यक असतं. औरंगाबाद उस्मानाबाद नामांतरावेळी ही प्रक्रिया पार पडली. यानंतर ठाकरे सरकारने नव्या नावासह एक नोटिफिकेशन काढून नागरिकांना या नव्या नावाची माहिती दिली. प्रेस कॉन्फरन्स जाहिराती याच्या माध्यमातून शहराच्या बदललेल्या नावाबद्दल लोकांना माहिती दिली जाते. यासाठी लागणारा खर्च हा नामांतराच्याच खर्चात पकडला जातो. तसेच शहराचं नाव बदललं की जिथे जिथे जुनं नाव आहे तिथे तिथे नवीन नाव टाकण्याचं काम केलं जातं. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, रस्त्यावरच्या पाट्या यासोबतच अगदी सरकारी वाहतूक व्यवस्था इथेही नावं बदलावी लागतात. सरकारी अर्ज प्रक्रिया किंवा ऑनलाईन भरल्या जाणाऱ्या अर्जांच्या प्रक्रियेतही नवं नाव समाविष्ट केलं जातं. ज्या ज्या सरकारी लेटरहेडवर जुन्या नावाचा उल्लेख आहे ती नव्याने बनवली जातात. शिवाय प्रत्येक शासकीय कामकाजात नव्या नावाचा समावेश करण्यावरही भर दिला जातो. आता हे आपण पाहिलं शहर किंवा जिल्ह्याच्या नामांतराबद्दल. पण एखाद्या राज्याचे नाव बदलायचं असल्यास काय तरतुदी आहेत? शहराच्या नामांतरासाठी फक्त राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी हवी असते. पण राज्याचं नाव बदलायचं असेल तर फक्त मंत्रिमंडळाची मंजुरी पुरेशी ठरत नाही. यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेत बहुमताने तसा ठराव मंजूर व्हावा लागतो. त्यानंतर तो मंजूर प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जातो. तिथे संसदेच्या दोन्ही सभागृहात या प्रस्तावाला मान्यता मिळवावी लागते. त्यानंतरच राज्याचे नाव बदलता येते. यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून निर्देश दिले जातात. नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी नेमका खर्च किती येतो? तर एखाद्या शहराचं नाव बदलण्याच्या प्रक्रियेला येणारा खर्च हा सर्वस्वी त्याचा भौगोलिक आकार, प्रशासकीय कार्यालयांची संख्या, वाहनांची संख्या यावर अवलंबून असतो. तर अशा प्रकारे नामांतराची प्रक्रिया पार पडते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बातमी व्हिडिओजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.